डकैती की योजना बना रहे चार आरोपियों को अंबाजरी पुलिस ने जाल बिछाकर गिरफ्तार किया है। गिरफ्तार आरोपियों में समीर कावले, अभिषेक तावड़े, दानिश खान, स्वप्निल कावले का समावेश होने की जानकारी बताई जा रही है। पुलिस ने आरोपियों के पास से एक पिस्टल, धारदार हथियार, मिर्च पाउडर, रॉड जैसी सामग्री जब्त की गई है। पुलिस से मिली जानकारी के अनुसार उनका एक साथीदार अंधेरे का फायदा उठाकर भागने में कामयाब हुआ। आरोपी के खिलाफ मामला दर्ज कर पुलिस आगे की जांच कर रही है। 2024 सार्वत्रिक निवडणुका विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वरिष्ठांच्या अनुषंगाने आदेशाने आणि माननीय पोलीस आयुक्त आणि DCP सर यांच्या आदेशाने पोलीस स्टेशन हद्दीमध्ये सतर्कतेने पेट्रोलिंग करून गुन्हेगारांवर वर्चस्व ठेवून आणि त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश आहेत। त्यानुसार आमचे DB पथक हद्दीमध्ये सतर्कतेने पेट्रोलिंग करण्याचे आदेश मी दिले होते। त्या अनुषंगाने DB पथक हे रात्री 12-12:30 वाजता पांढराबोडी रामनगर टेनिस मैदानच्या निर्जनस्थळी जेव्हा हे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी त्यांना काही लोक संशयास्पदरित्या फिरताना दिसून आले। त्यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करा, पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यांनी चार लोकांना त्यांनी पकडले आणि एक आरोपी हे अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला। चार लोकांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडे काही गुप्ती, काही मिरचीपूड, रस्सी, त्याचबरोबर काही रॉड आणि असं चोरी घरपोडी करण्याचं, दरोडा टाकण्याचं साहित्य हस्तगत केलं आणि अधिकारी आणि अंमलदारांनी अधिक झडती घेतली असं त्यांच्याकडे सशस्त्र हत्यार, चाकू आणि एक पिस्टलसारखं हत्यार असं मिळून आलं। त्या अनुषंगाने त्यांना पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याविरुद्ध आम्ही आर्म्स ॲक्ट, त्याचबरोबर कलम 310(4) भारतीय न्यायसंहिता अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केला आहे। त्यामध्ये चार आरोपींना आम्ही अटक केली आहे। त्याच्यात ज्यांची नावं आहेत, एक आरोपी समीर विजय कावळे व 21 वर्ष राहणार गोरेवाडा पोलीस स्टेशन गिट्टी गदान, दुसरा आहे दानिश वशिम खान व 31 वर्ष राहणार IBM रोड गिट्टी गदान, तिसरा आरोपी अभिषेक उर्फ योगेश तागडे व 22 वर्ष राहणार दाभा चौक गिट्टी गदान आणि चौथा आरोपी स्वप्नील उर्फ लट्ट्या विष्णू कांबळे व 25 वर्ष राहणार हनुमान मंदिर तेलंगखेडी। असे चारही आरोपींचा अभिलेख तपासला असता चारही आरोपी हे रेकॉर्डवरील आरोपी आहेत। त्यांच्यावर यापूर्वी 325 गुन्हे, त्याचबरोबर काही बॉडी ऑफेन्स आणि आर्म NDPH गुन्हे दाखल आहेत। चारही आरोपींना आम्ही अटक करून माझ्या न्यायालयासमोर हजर करण्याची तजवीज ठेवली आहे आणि एक आरोपी जो फरार आहे तो त्यांची माहिती आरोपींच्या PCR दरम्यान यांच्याकडून घेऊन त्याला सुद्धा आम्ही लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज